माझी इतकी भूमिका आहे की श्रद्धा वालकर या ताईच्या आजचे 35 तुकडे आपल्यात नाही गेले या मुस्लिम, मला तर असं वाटतं याला तर येणार याची वाट बघतायत की कोर्टात काय होईल. मला असं वाटतं आपला हिंदू धर्म जो एकटलेला आहे, माझा आपला हिंदू धर्म असा आहे नित्य भारतातच महाराष्ट्रातच नाही तर अख्खा भारत होऊन उठलेला आहे. आज या श्रद्धा वालकर ताईचे जे 35 तुकडे या नालायकाने हरमखुरांनी केलेले आहेत, कमी मध्ये याचे 35,000 तुकडे त्या ठिकाणी आजपर्यंत व्हायला पाहिजे होते, परंतु हे प्रशासन वाट कशाची बघताय मला तेच कळत नाही. आणि मी माझ्या हिंदू धर्माला, हिंदू समाजातील सगळ्या महिलांना, मुलीला एक आव्हान करते, यापुढे हे लव्ह जिहाद जे प्रेम करतात हे मुसलमानाचे, आता मी तर यांना हा शब्द वापरणार आहे, मला काही फरक पडत नाही. त्याचे जे गिरी आहे ना या तुम्ही आणि लव्ह जिहाद लव्ह जिहाद आहो हे पैसे घेऊन भांडेगिरी करतात आणि आपल्या हिंदू मुलींना असं फसवतात की त्या हिंदू मुलींना फसून त्यांनी आज जे आपल्या हिंदू मुलींना फसवलं आणि या मुसलमानांनी जे यांची पैदाशी केली आणि यांची पैदाशी वाढवण्यासाठी, मला असं वाटलं हे महाराष्ट्रामध्ये एक छोटस पाकिस्तान बनवायचं तर राहिलं लांबच, पण नगरमध्ये सुद्धा त्यांनी एक पाकिस्तान छोटं बनवलेलं आहे हे सुद्धा या, मला असं वाटतं की आपण नगरमध्ये एवढे हिंदू धर्म आहे, हिंदा हिंदू धर्म आज एकटलेला आहे, हा हिंदू धर्म जर आपला एकटलेला असेल तर या कोणत्याच मुसलमानाची ताकद आपल्या हिंदू धर्मीयांच्या मुलीकडे बघण्याची तर काय, मी म्हणते त्यांच्या जवळ जाण्याची सुद्धा होणार नाही. आणि या मुस्लिमांना जर धडा शिकवायचा असेल तर माझ्या मी या बंधूंना एकच सांगेल की या मुसलमानाच्या लोकांना तुम्ही सांगते यांना यांची दाखवून द्या आणि यांची म्हणजे त्यांना परत लव कसं असतं, जिहाद कसं असतं, लग्न कसं असतं आणि त्यांना पैदास कसं करायचं हे ते विसरून जातील. आणि मी प्रशासनाला एक विनंती करेल का तुम्ही प्रशासन काय डोळे दाखवून बसलेला आहे का? अशी कोणतीही वृत्ती असेल तिने जर सुजोरा केला तर त्याच्यावर कायम आम्ही एफ आय आर करू आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू. नगर शहराचा कुणी एकोपा तोडण्याचा प्रयत्न करत असत तर तो हाणून पाडा, सहकार्य करा. आपले येणारे सण असतील, आता उदाहरणार्थ एक इस्तेमा आहे उद्या परवा, तर आम्हाला सहकार्य करा. पोलीस प्रशासन तुमच्या बरोबर आहे, हातात घेऊ देणार आहे. परमिशन दिली आहे साहेबांनी, बोललेले खुद लिखली थी साहेबांनी, आपल्याला शब्द गुजारिश है साहब ने घरों में जाओ काम पे जाओ. साहब ने अपनी जो बात थी जो हम जिसके लिए आए थे वो अल्हम्दुलिल्लाह पूरा हो गया. अब शांतिपूर्वक सब यहाँ से जाइए, कोई भाषण नहीं देंगे, कोई आवाज नहीं देगा, अपने अपने इलाके में जाइए. सर और एक बात सर, पूरे हिंदू संकुल के ऊपर गुना दाखिल होना, जितने आयोजक तक है सर सबके ऊपर गुना दाखिल होना. चिंता मत करो, अलग होगा.